हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा आपला टॉपिक असणार आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तेसुद्धा नक्की पहा. त्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, किंवा ही URL मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली आहे. तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही जर का या URL वरती क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट ई स्टडी ट्युटोरियल्सच्या चॅनल पेजवरती जाल आणि तिथे जाऊन तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझं चॅनल जर का तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता. देन ही रोट अ बुक कॉल्ड प्रिन्सिपिया अँड इन दॅट बुक ही हॅड गेव अस लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन अँड थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी. त्यानंतर सर आयझॅक न्यूटन यांनी एक बुक लिहिली प्रिन्सिपिया नावाची, आणि त्या बुकमधून त्यांनी लॉज ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन आणि थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी सारख्या कन्सेप्ट आपल्यापर्यंत पोचवल्या. ही हॅड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन द फील्ड ऑफ लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. त्यानंतर लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स ह्या फील्डमध्ये त्यांनी असं काम केलेलं आहे की जे त्या फील्डसाठी खूप महत्त्वाचं होतं, आणि त्याच्यामुळे आज आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट खूप इझिली लर्न करू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. ही हॅज इन्व्हेंटेड न्यू ब्रांच इन मॅथमॅटिक्स कॉल्ड कॅल्क्युलस. त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी एक सेपरेट ब्रांच तयार केली आणि त्याला नाव दिलं कॅल्क्युलस. आय होप तुम्हाला कॅल्क्युलस माहिती असेल. ही वॉज फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. त्यानंतर सर आयझॅक न्यूटन हे सगळ्यात पहिले सायंटिस्ट होते ज्यांनी रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप कन्स्ट्रक्ट केलं. सायंटिस्ट केपलर डिस्क्राइब 3 लॉज अबाउट प्लॅनेटरी मोशन. आता सायंटिस्ट केपलर यांनी आपल्याला प्लॅनेटरी मोशनवरती 3 लॉज डिस्क्राइब केले होते. प्लॅनेटरी मोशन म्हणजे काय? तर आपल्या सोलार सिस्टीममध्ये प्लॅनेट्स एकाच ऑर्बिटमध्ये फिरत असतात, तर ते का फिरत असतात त्याच्यावरती त्यांनी आपल्याला 3 लॉज डिस्क्राईब केले होते. पण सायंटिस्ट केपलर यांच्या लॉजमध्ये ॲक्युरेसी नसल्यामुळे त्यांचे लॉज एक्सेप्ट करण्यात नाही आले. बट सर न्यूटन विथ द थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराइव्ड केपलर्स लॉ. मगाशी आपण बघितलं सर न्यूटन यांनी प्रिन्सिपिया नावाचं एक बुक लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी एक्सप्लेन केली होती. मग त्याच थेअरी ऑफ ग्रॅव्हिटीवरून मॅथमॅटिकली सर न्यूटन यांनी केपलर्सचे 3 लॉ डिराईव्ह केले आणि त्यानंतर ते लॉ एक्सेप्ट करण्यात आले. सगळ्यात पहिलं आपण सर्क्युलर मोशनची डेफिनेशन बघूया. अ मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. ओके, आता त्यांनी काय सांगितलं आहे, एक ऑब्जेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल हा जो ब्लॅक कलरचा मोठा डॉट आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणूया. हा ऑब्जेक्ट रोटेट होतो आहे आणि तो कसा रोटेट होतो आहे, सर्क्युलर फॉर्ममध्ये. ओके, आणि ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर फॉर्ममध्ये रोटेट करतो आहे म्हणजेच सर्कलच्या सर्कमफरन्सवरती रोटेट करतो आहे, तर त्याच्यामध्ये जो मोशन असणार आहे तो कुठला मोशन असतो, सर्क्युलर मोशन. ओके, म्हणून काय म्हटलं आहे, अ मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉन्ग द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ओके, आता तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी आपण समजून घेऊया. त्याने काय सांगितलं आहे, तर एक थ्रेड घ्यायचा आहे म्हणजेच धागा, आणि त्याच्या एका एंडला एक आपल्याला स्टोन टाय करायचा आहे, बांधायचा आहे, आणि दुसरा एंड आपल्या हातामध्ये पकडायचा आहे. ओके, इथे मी ही लाईन जी ड्रॉ केली आहे दॅट इज थ्रेड, आणि ह्या थ्रेडच्या एका एंडला मी स्टोन टाय केलेला आहे आणि दुसरा एंड इथे हातामध्ये पकडलेला दाखवला आहे. ओके, आता तुम्ही काय करा, तुमच्या टेक्स्टबुकचं पेज नंबर 2 ओपन करा आणि त्या पेज नंबर 2 वरती जी ए डायग्राम दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो थ्रेड रोटेट करायचा आहे. ओके, फिरवायचा आहे. मग काय होणार आहे, हा जो स्टोन आहे तो सर्क्युलर फॉर्ममध्ये रोटेट करायला सुरुवात करेल. ओके, आता आपल्याला त्यांनी 3 क्वेश्चन्स विचारलेत, त्या क्वेश्चन्सचे आन्सर आपण बघूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, आर यू अप्लाईंग एनी फोर्स ऑन द स्टोन. आता त्यांनी काय विचारलं आहे, इथे जो तुम्ही स्टोन रोटेट करताय त्या स्टोनवरती तुम्ही कुठल्या प्रकारचा फोर्स अप्लाय करताय का? तर हो, ह्याचं आन्सर काय, येस आहे, वी आर अप्लाईंग द फोर्स ऑन द स्टोन. का? कारण ऑब्व्हियसली जर का हा स्टोन मोशनमध्ये आहे म्हणजेच काय, त्याच्यावरती एखादा फोर्स अप्लाय झाला आहे, आणि तो फोर्स कोणी अप्लाय केला आहे, तर इथे जो ह्युमन बिंग उभा आहे त्याने अप्लाय केला आहे. ओके, मग ह्याचा आन्सर काय येणार आहे, येस. त्यानंतर सेकंड क्वेश्चन त्यांनी काय विचारलं आहे, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग ऑन द स्टोन. आता इथे जो आपण फोर्स अप्लाय केला आहे तो फोर्स आपण स्टॉप कसा करू शकतो,
तर कॉमन सेन्स आहे, आपल्याला काय करायला लागेल, तर हा जो थ्रेड आपण इथे पकडला आहे तो आपल्याला रिलीज करायला लागेल, सोडायला लागेल. म्हणजेच काय होईल, तर इथे जो हा स्टोन आहे त्याच्यावरचा फोर्स स्टॉप होईल. ओके, त्यानंतर थर्ड क्वेश्चन त्यांनी काय विचारला आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन. आता त्यांनी विचारलं आहे, इथे जो थ्रेड पकडला आहे तो जर का तुम्ही रिलीज केलात, सोडलात, तर ह्या स्टोनवरती काय इफेक्ट होईल. ओके, एक आपल्याला माहिती आहे की ह्या स्टोनवरचा फोर्स स्टॉप होईल. मग फोर्स स्टॉप झाला तर ह्या स्टोनवरती काय इफेक्ट होईल तो आता आपण बघूया. थ्रेड रिलीज केल्यानंतर हा जो दगड आहे, स्टोन आहे, तो कुठल्या तरी डायरेक्शनला पुढे जाणार आहे, थ्रो केला जाणार आहे. ओके, मग आता आपण बघूया की हा कुठल्या डायरेक्शनला थ्रो होईल. ओके, सो सगळ्यात पहिलं असं सपोज करा की ह्या डायरेक्शनला आपण स्टोन फिरवायची सुरुवात केली आहे, मग आपण अँटी क्लॉकवाईज ह्या स्टोनला फिरूया. ओके, म्हणजेच इथून असं आपण स्टोनला फिरवणार आहोत. ओके, आणि ज्या वेळेला ह्या पॉईंटला स्टोन येतो त्यावेळेला जर का आपण ह्याला रिलीज केलं तर हा कुठल्या साईडला जाणार आहे, ऑफकोर्स तो ह्या डायरेक्शनला रिलीज होणार आहे आणि ह्या साईडला पडणार आहे जाऊन. ओके, म्हणजेच काय होत आहे, तर ज्या पॉईंटला स्टोन आपण रिलीज करतो आहे त्या सर्कलच्या पॉईंटवरती एक टँजंट तयार होते. ओके, आणि त्या टँजंटच्या डायरेक्शनला तो स्टोन फेकला जातो. ओके, त्यानंतर असं सपोज करा ह्या पॉईंटला आल्यानंतर जर का आपण ह्या स्टोनला रिलीज केलं तर काय होईल, इथे एक टँजंट तयार होईल, म्हणजेच अशी टँजंट तयार होईल आणि ह्याचं डायरेक्शन कसं असणार आहे, ह्या साईडला जाणार आहे स्टोन. ओके, त्यानंतर जर का इथे आल्यानंतर आपण ह्या स्टोनला रिलीज केलं तर अशी टँजंट तयार होते, म्हणजेच काय होणार आहे, हा स्टोन कुठल्या डायरेक्शनला जाणार आहे, ह्या डायरेक्शनला जाणार आहे. ओके, अ फोर्स ॲक्ट ऑन अन ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट्स डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, एक ऑब्जेक्ट मूव्ह करतो आहे सर्क्युलर फॉर्ममध्ये. इथे या डायग्राममध्ये बघा, हा ऑब्जेक्ट आहे आणि तो सर्क्युलर फॉर्ममध्ये रोटेट करतो आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती फोर्स ॲप्लाय झाला आहे. कुठून, तर ह्या सर्कलच्या सेंटरमधून. तर अशा फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, मी सिंपल लँग्वेजमध्ये सांगते, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तो सर्क्युलर फॉर्ममध्ये रोटेट होतो आहे आणि त्या ऑब्जेक्टवरती त्या सर्कलच्या सेंटरमधून जर का फोर्स ॲप्लाय होत असेल तर अशा फोर्सला काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स. ओके, आता ह्या सेंट्रिपिटल फोर्सला सेंटर सिकिंगसुद्धा म्हटलेलं आहे. सेंटर सिकिंग म्हणजेच काय, तर हा जो ऑब्जेक्ट आहे ह्याच्यावरती फोर्स कुठून लागला आहे, सर्कलच्या सेंटर पार्टमधून लागला आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, हा ऑब्जेक्ट ह्या सेंटर पॉईंटकडे जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे. ओके, कशामुळे, तर इथे जो फोर्स लागला आहे त्याच्यामुळे, म्हणून त्याला काय म्हटलं आहे, सेंटर सिकिंग फोर्स. ओके, मून इज नॅचरल सॅटेलाईट ऑफ अर्थ अँड गोज अराउंड इट इन डेफिनाईट ऑर्बिट. आपल्याला माहिती आहे की मून हा अर्थचा नॅचरल सॅटेलाईट आहे आणि मून नेहमी अर्थच्या भोवती राऊंड फिरत असतो आणि प्लस तो डेफिनाईट ऑर्बिटमध्येच फिरत असतो. ओके, द डायरेक्शन ऑफ द मून ॲज वेल ॲज इट स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग धिस मोशन. आणि ज्यावेळी मून अर्थच्या भोवती राऊंड मारत असतो त्यावेळी त्याचं स्पीड प्लस त्याचं डायरेक्शन कॉन्स्टंटली चेंज होत असतं. ओके, सो ह्या दोन पॉईंट्सवरून तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काही क्वेश्चन्स विचारलेत, तर ते क्वेश्चन्स आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन, डज सम काइंड ऑफ फोर्स इज ॲक्टिंग ऑन द मून. आता जर का मून अर्थच्या भोवती डेफिनाईट ऑर्बिटमध्ये फिरतो आहे तर त्या मूनवरती कुठल्या प्रकारचा फोर्स लागतो आहे का, तर हो, न्यूटननी आपल्याला सांगितलं थेअरी ऑफ ग्रॅव्हिटीवरून की अर्थकडून ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागतो आणि म्हणूनच मून एका डेफिनाईट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतो. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, वॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. आता जर का हा फोर्स अर्थकडून लागतो आहे मूनवरती तर त्या फोर्सचं डायरेक्शन काय असणार आहे, तर ऑब्व्हियसली फ्रॉम सेंटर ऑफ दी अर्थ हे डायरेक्शन असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं मूनवरती. थर्ड क्वेश्चन, हाऊ वुड बी द मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट. मग आता त्याने विचारलं आहे की समजा अर्थ आणि मूनच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नसता तर मग त्या मूनचं मोशन काय असतं, तर ऑब्व्हियसली जर का ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नसता तर मून स्पेसमध्ये कुठेही फिरत राहिला असता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम रिव्हॉल्व अराउंड द सन इन द सिमिलर फॅशन.
आता त्यांनी आपल्याला विचारलं आहे आपल्या सोलार सिस्टीममध्ये सनच्या बाजूने जे सगळे प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत असतात ते सिमिलर फॅशनमध्येच रिव्हॉल्व होत आहेत का, म्हणजे जसं मून अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होत आहे तसेच बाकीचे प्लॅनेट्स सनच्या भोवती रिव्हॉल्व होत आहेत का? तर हो, हे आपण आधीच्या क्लासमध्ये शिकलेलो आहोत, सगळे प्लॅनेट्स सनच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात, ओके, आणि ते डेफिनेट ऑर्बिटमध्येच रिव्हॉल्व होत असतात. मग आता त्यांनी आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम. मग जसा मूनवरती फोर्स लागतो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थकडून, मग तसाच फोर्स ह्या बाकीच्या प्लॅनेट्सवरती सुद्धा लागतो आहे का? तर हो, ऑब्व्हियसली बाकीचे प्लॅनेट्स जर का सनच्या भोवती एका डेफिनेट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहेत, म्हणजेच काय तर सनकडून एक फोर्स त्यांच्यावरती एक्झर्ट होतो आहे आणि तो फोर्स त्या सगळ्या प्लॅनेट्सना एका डेफिनेट ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी मदत करतो. लास्ट क्वेश्चन, व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन. मग आता सनकडून जो फोर्स लागतो आहे प्लॅनेट्सवरती त्याचं डायरेक्शन काय असेल? तर ऑब्व्हियसली त्याचं डायरेक्शनसुद्धा फ्रॉम सेंटर ऑफ द सन, ओके. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.